मराठी हिंदी चित्रपट गीतांबरोबरच एकाहून एक सरस आणि लोकप्रिय लावणी गीतं गाऊन महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात बेजोड ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण आज काळाच्या पडद्याआड गेल्या. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या सुलोचना चव्हाण यांनी आज दुपारी पुण्यातील फणसवाडी इथल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे रसिकांच्या हृदयाला भिडणारा लावणीचा ठसकेबाज आवाज कायमचा थांबला. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. तब्बल 60 वर्ष आपल्या ठसकेबाज आवाजाच्या बळावर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या गायिका सुलोचना चव्हाण या 13 मार्च 1933 रोजी कोल्हापुरात जन्मल्या. मूळच्या सुलोचना कदम यांचं कुटुंब नंतर पुण्यातील फणसवाडी परिसरात स्थायिक झालं. बालपणापासून घरचा रेडिओ आणि ग्रामोफोन यावरून जे काही कानावर पडेल ते तन्मयतेनं ऐकून वयाच्या 5व्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच श्रीकृष्ण बाळमेळा हा मेळा होता. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. मेळ्यांच्या सोबतीनं त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केल्या. त्यानंतर 1946-47 सालापासून त्या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन करू लागल्या. त्यांच्या नैसर्गिक आवाजानं सी रामचंद्र, मुश्ताक हुसेन, ज्ञानदत्त, एस के पाल, पी रमाकांत, निसार बजमी, प्रेमनाथ, पंडित श्यामसुंदर यांच्यासारखे संगीतकार प्रभावित झाले. चव्हाण यांना मोहम्मद रफी, मन्नाडे, शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर सुमारे 75 हून अधिक गाणी गाण्याची संधी मिळाली. त्या हिंदीतून मराठी चित्रपटात आल्या त्या ही माझी लक्ष्मी या चित्रपटाद्वारे. पुढे दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांच्यासोबत सुलोचना यांचं लग्न झालं आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या. या दरम्यान यंग इंडिया, कोलंबिया, ट्विन, HMV या रेकॉर्ड कंपन्यांनी त्यांच्या आवाजात खासगी ध्वनिमुद्रिका काढल्या. त्याचप्रमाणे बेगम अख्तरच्या गजला, सुंदराबाईच्या बैठकीच्या लावण्याही त्याच ढंगानं गात असत. मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गजल असे विविध प्रकार सुलोचना चव्हाण यांनी गायले होते. मात्र त्यांच्या गायन कारकिर्दीला 1955 मध्ये अनपेक्षितपणे वळण मिळालं. निर्माता आणि दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांनी कलगी तुरा या तमाशापटाची निर्मिती केली. त्यातील सुलोचना चव्हाण यांचा ग्रामीण ढंगातील गावरान बाज जनतेला भावला आणि सुलोचना चव्हाण यांची लावणी गायिका म्हणून ओळख निर्माण झाली. रंगल्या रात्री अशा या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता, नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. या चित्रपटानं तुफान यश मिळवलं. त्यानंतर सवाल माझा ऐका या चित्रपटात चव्हाण यांनी गायलेल्या कसं काय पाटील बरं ऐका आणि 16वं वरीस धोक्याचं ग या 2 लावण्यांनी कहर केला. महाराष्ट्रभर त्या लावण्या गाजल्या. सवाल माझा ऐकाचा रौप्य महोत्सव आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या आर्यन टॉकीजमध्ये 10 एप्रिल 1965 रोजी थाटामाटात साजरा झाला. त्याच कार्यक्रमात अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना लावणी सम्राज्ञी हा किताब बहाल केला. त्यानंतर मल्हारी मार्तंड या चित्रपटातील सुलोचनाबाईंनी गायलेल्या पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा आणि फड सांभाळा तुऱ्याला ग आला या लावण्याही प्रचंड लोकप्रिय ठरल्या. तर पाडाला पिकलाय आंबा, कळीदार कपुरी पानं यांसारख्या त्यांच्या लावण्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. सुलोचना चव्हाण यांचं माझं गाणं माझं जगणं हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. विविध पुरस्कारांबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या पद्मश्री पुरस्कारानं 2010 साली त्यांचा सन्मान झाला होता. गेले काही दिवस आजारी असलेल्या सुलोचना चव्हाण यांनी आज चिरनिद्रा घेतली. त्यांच्या जाण्यामुळं कलाक्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होतीये.